नमस्कार सगळ्यांनाच. शिवण्याला ठेवले पाणी तापायला, आज काय गार लागत होत सकाळ सकाळ. म्हणलं शेकावा जरा चली पुढं मस्त पैकी, उन्हाळा लागला तरी गार लागत आहे. म्हणलं तर काय म्हणायचं मग, ऐका नाही दुरत झाला जरा. फक्त नळी कुठे गेली, नळी बी हाय 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 फुकावं लागेल जरा. आताच पाणी ठेवलं त्याच्यात कडक पाणी तर आपण शिवण्याला आंघोळ करायला. काय होतं ते बेरा मधलं पाणी आता बोरला काय एवढं पाणी येत नाही ना आपल्या, मग ते बर्फावानी पाणी होतं बेलर मधलं असं रातभर पाणी राहून त्याच्यात. मग आंघोळीला काय गरम पाणी करावं लागतंय जरा चणचणीत झणझणीत मस्त बघी शिवण्या आंघोळ करीन. चला तर मग आज आपण काय करणार आहे तर रायगड जाणार. आयचं काय बेस चाललाय काय चाल काय तरी चाललंय यायचं. बघू आपण जाऊन काय करते काय नाही काय. आज स्वयंपाकाचा काय बेत आईने बनवलाय, बनवायचा काय चाललाय ही बघावं लागेल जाऊन. तर जाऊ आपण आईकडं. काय रे काय करते राय, भाकरी चालत का गायला का? चाललाय ना स्वयंपाक करते ना भाकरी. काय करायचं देवाचं करू का नको? पण मध्ये काय देवाची पूजा चालली वडिलांची, भाकरी करती होय. हा हा ही काय भाकरी करते मग चांगला चणचणीत झणझणीत भाकरी चालली मग. तर काय करायचं करावं लागतंय ना रोज आपल्या तुमच्या पोरी आता गेल्या शाळेमध्ये. हा पोरींना शनिवार शाळा होती लवकर जावं लागतंय येत्या 10-11 वाजेपर्यंत. हा काय थोड्याच भाकरी करते पोरी आल्या म्हणजे पोरी भाकरी करत्याल तवरता पोटापुरता आपलं करते मी 2-4 भाकरी. तुमच्या परमताई सारख्याच भाकरी करते आई मोठाल्या. मग काय काय करायचं काय भारी करत बसू का एवढ्या एवढ्या खेळत बसायचं का भाकरी होय. हा त्याला कुठं काय करत बसू, भल्या मोठ्या मोठ्या भाकरी केल्या का संपल्या. म्हातारा जेवाया बसलं तर म्हाताऱ्याला एकच भाकर म्हणलं का लय झाली. हो म्हणजे अशा भाकरी करायच्या का बारीक भाकरी म्हणल्यावर मग म्हातारा तर 2 खाईल. हा बर 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 मोठाल्या घर ही काय मोठीच आहे ना भाकर. मी एकाच भाकरीत अटकलो पाहिजे नाही का नाही. दुसरी भाकर नाही लागली पाहिजे. अजिबात करायचीच नाही. काय म्हणणं मग तुमच? काय नाही म्हणणं आमचं भावा बहिणींच. बर का आज काय कालवण करते मी हाय का मनात? आज करते बेसान बेसान असं होय. हा आता लय दिवस झालं बेसानच नाही, तवा म्हणलं जरा बेसन ही आपलं करावा. हा बरोबर आहे रोजच भाजी भाजी बघून कटाळी आहे का नाही. लय कटाळी बाया मी त्या भाजीला म्हणून आता बेसन करायचंय बेसन. मग आज वेगळं काहीतरी आईचा बेस चाललाय म्हणायचं बेसन करायचं म्हणायचं. पण तुम्हाला कसं वाटत असल आय बेसन बेसन करती पण घट मूठ करत पण नाही 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 तसं नाही ना. म्हाताऱ्याला वाटत पातळच बेसन पाहिजे म्हणून हे बघा आता पातळ बेसन करायचं. म्हाताऱ्याला जमत नाही ना तसलं घटमूट करून खायला. अरे मग आता पातळ नितळ मला बी सवय तसली सवय घट काम नाही जमत. जरा पातळ इतळ जरा चुरून मुरून जरा माणूस जास्त भाकर खातो म्हणूनच करते मी बेसन. आणि सुनबाई बी खाईल घास भर. हा मग काय सुनबाईला बी लय नाद आहे ना बेसनाचा. सुनबाई बी लय वर पोरपो खाती बेसन त्यांना तर लय आवडत म्हणूनच जरा पातळ करेल.
बर 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 चालतंय चालतंय. आणि नक्कीच आपल्या भावा बहिणीला तर दाखवणार आपण बेसनाचा बीत कस काय आहे का नाही. मग हे काही असलं आहे झाली एवढीच भाकर आणि तिथनं मोर मग बेसन आणि हिन करायचं. बेसन बरोबर काय खरडा फिरडा काय नाही. आता काय त्याला हिरवी मिरचीच नाही तर काय करायचं. काय जाणच होईना सर्वांच्याला कामामुळं हे आपलं चालू आहे घरात काम त्याच्यामुळं. हा आता उद्याच्या सोमवारी बाजारला जायचं ना आणायचं आणि मग खायचं. लय बारकाऱ्या भाकरी करून खेळत मिळत नाही बस जाई. नाही नाही मोठ्या भाकरी केल्या ना मग एकच भाकर लय झाली म्हाताऱ्याला बी. कुठे खेळत बसू बारक्या बारक्या भाकरी करत. बरोबर आहे म्हाताऱ्यालाच लागत आहे बरेच भाकर. मग आता एक खाल्ली का उलसा कुरीचा तुकडा त्याच्यातला खाल्ला का लय झालं बागलं म्हणायचं देवच द्वार दुपारी जेवत आहे. मग दुपारा जेवत येत बेसन कसलं म्हणजे करणार आहे हिरव्या हिरवी मिरची तर मिरची तर नाही आहे का नाही. बघती की आता घरात आहे का काय हिरवी मिरची ही गावली बिवली तर मग तर बरं होईल. आणि हिरवी मिरची नसली तर मग वाळलीच आपली ती करायचं वाळल्या वाळल्या मिरची. आणि हिरव्या बेसन हिरव्या मिरची शिवाय तर बेसन बरं नाही होत. हा लय भारी वासन ही लय मस्त पैकी तिचा हिरव्या मिरचीचा पण वाळल्या मिरचीचा काय नाही. त्याचा नाही उपयोग मग आता आपल्या जीवाला खायचंच कस तरी. हो काय तरी मी दुसरं चणचणी झणझणीत नाही करीत आहे. मग आता काय करू. नाही नाही म्हणजे बेसन तर करणार जे बारी मस्त पैकी पण त्याला जोड जोड वय तुझ्यासाठी म्हणतोय मी काय तरी करशील ना तू. हा ती वय बाया बाया मला तरी कुठं द्या नाही. बरं नाव काढलं हाय हाय जरा पीठ आहे पीठ आहे बेसन पीठ आहे त्याच्या दोन पोळ्या करीन पोळ्या तव्यात. हा त्याचा लय नाद आहे मला. मग ती काय दोन पोळ्या केल्या त्या तव्यात म्हणजे मग मी खाईन बिन तुम्हाला बी देईन उली उली. हो म्हणजे भाऊसाठी बेसन वडिलांसाठी बेसन का पातळ आणि तुझ्यासाठी पोळ्या. हा मग मला ते नादच आहे ना मी नाही खात बेसन अस होई. बर बघू बेसन पातळ केलं मी बी खाईन जरा कस काय झालंय काय नाही आहे का नाही. हा खावा ना घेईन ना तुम्हाला बी पोळी बी देईन तुम्हाला दोघांना एक पोळी दिली तर गंजीला गळाटा. हा बरोबर आहे अर्धी अर्धी खायची तुम्ही दोघांनी. बर 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 चालतंय चालतंय. हा काय करायचं चहा पी पिली का नाही. हा पिऊन बसली चहा पिऊ मुसली होई. हा मग अजून बसती वय. किती वाजता उठली होती. मी वय मी उठली होती 5 वाजता. आज पिलो तर लय लवकर उठली होती 5 लाच उठली होती. मी म्हणतोय कशात कशाचा आवाज येतोय बाहेर जाडल्याचा. मग ही काय त्याच्यासाठी त्याच्यामुळं आपलं लवकरच म्हणलं उठावा. त्याच्या म्हणलं करावा लवकर. अरे मी उठलं तर पिलो झाडून जुडून घेऊन पाणी ठेवलंय चुलीवर आंघोळ करून बसली होती. मग मी उठलो आणि मग परत मी मग आपूर्वाला पाणी ठेवलं मी आंघोळ केली मग परत. बरं आहे ना मग चांगलं आहे ना केलं पाणी ठेवलं ते. हे का आता मी बी आता एवढं झालं झालंच म्हणायचं आता आईची भाकरी आहे का नाही. आता बेसनाची तयारी करावं लागणार आहे आईला. करायची ना आता. बरेच बहीण भावांच म्हणणं आहे आईचा देवारा दाखवा देव होय आई. बघा ना तुम्हाला बघायचं असलं तर वडिलांची चाललेली पूजा तर बघू आपण देवारा आहे का नाही. हा हा बघा बघा गॅस पीस भाऊ काय करतोय चहा करतोय काय आय करीन ना चहा करते. बर 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 चालतंय. का देवा आपल्या खिडकी उघडी तर जरा खिडकी लावल्यामुळं. हा आता आपल्या घरातील देवा आहे
आता तुमचे तर असे नाही हो काही, देवाला गेल्यानंतर आपण सोमेश्वरला गेलो होतो तेवढे फोटो आणला होता महादेवाचा, ओम नम शिवाय नाव दिसत तिच्या हे फोटो सोमेश्वरला गेल्यानंतर आणला होता. परत यो काही आपला असा देवार आहे मस्त पैकी, उदबत्ती पितबत्ती दिवा पिवा लावलाय. आता आता मंगळवारी महाशिवरात्र आहे, तर आपण मंगळवारपासून महाशिवरात्र धरले की आपण तुमचं दाजी परत आपली पंधरावड्याची एकादश महिन्याची एकादश परत चालू करणार आहे आपण धरायला, ऐका नाही. तर कस काय भावानं बहिणीला देवर आहे आपला, हो का तुकाराम महाराजांचा बी फोटो आहे, सगळे देव येत, सेवागिरीचा बी फोटो आहे, पुसेगाव सेवागिरी, हो का विठ्ठलचा बी विठ्ठल रखुमाईचा बी फोटो आहे, सगळे फोटो आहेत, लक्ष्मीचा बी फोटो आहे. आणि हे देव बनवून आणलेलं आपण ते वडिलांनी, ती देव येत पालीचा खंडोबा, पालीचा खंडोबा हे ना. तर भावांना बहिणीनं कस काय वाटलं मग आपला देवारा इकडं घरात घरात, तर आपण तिकडं आपल्याकडे बी आहे महादेवचं फोटो आहे तिकडे बी, लक्ष्मीचा फोटो, चला तर भावानं बहिणीनं आता आयच्या झाल्यात भाकरी, आता आई चणचणीत झणझणीत बेसन करणार आणि बेसन पिठाच्या पोळ्या करणार आणि तुम्हाला नक्कीच दाखवू आपण. चला तर भावानं बहिणीनं घ्या मग सगळ्यांनी काळजी, भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये सगळ्यांना, बाय बाय.